नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहेत सगळे? काय चाललंय सगळ्यांचं? झाला का सगळ्यांचा नाश्ता छान पैकी? आता झाली आपली अभ्यासाची वेळ, सगळे मस्त ताजे ताजे होऊन बसले आहेत ना स्क्रीन समोर अभ्यास करायला. तर आपली सुरुवात ठरलेली आहे. आपण सुरुवात कशी करतो? ध्यान करून. ध्यान केल्याने काय मिळतं पुन्हा एकदा सांगा मला. शक्ती, युक्ती आणि बुद्धी, बरोबर. आणि या तीन गोष्टी मिळाल्या की काय होतं? आपला अभ्यास एकदम सुरेख होतो, बिनचूक होतो. कारण बुद्धी तल्लख होते, अंगात शक्ती येते, शक्ती आली की युक्ती पण सुचते, हो की नाही? मग चला तर करूया सुरू. कशी सुरुवात करतो? हे पहिलं बोट बाहेर, अंगठा बाहेर, आणि झाली आपली चिन मुद्रा. ही छान छान मुद्रा, बरोबर. आता ही मुद्रा मांडीवरती ठेवा आणि डोळे बंद. डोळे मिटून काही क्षण स्वस्त बसायचे. आता एक दीर्घ श्वास भरा पाहू सगळ्यांनी आणि माझ्या बरोबर सगळ्यांनी ओंकार म्हणायचंय. पुन्हा एक दीर्घ श्वास आणि ओंकार. अजून एक दीर्घ श्वास आणि सगळ्यांनी म्हणा ओ. आता शरीर एकदम स्थिर ठेवायचंय सगळ्यांनी आणि ध्यान करायचंय. आता हळूहळू डोळे उघडा आणि हात हे मस्त एकमेकांवरती घासायचे. घासा पाहू, छान उष्णता झाली का तयार? हा, छान छान उष्णता झाली. आता हे हात डोळ्यावरती ठेवा पाहू आणि हळूहळू डोळे उघडा. आता कसं वाटतंय? एकदम फ्रेश, एकदम झकास. आता फ्रेश झालो ना, आता अभ्यास करायची वेगळीच मजा. ध्यान पण झालं आणि फ्रेश पण झालो. मग करायची काय मुलांनो मुलींनो सुरुवात? सुरुवात आपण एका मस्त गाण्यातून करणार आहोत. कोणाचं गाणं माहितीये? ओळखा पाहू. ससा आणि कासवाचं गाणं आठवत का तुम्हाला? कसा ससा आळशी होऊन मध्येच बसून राहिला. ससा आणि कासवाची लागली होती पैज, आठवते? माहितीये ना कशी दोघांची पैज लागली. आणि कासव तर हळूहळू चालणार, पण ससा कसा धावतो वेगानी. ससाला ससा एकदम झाला, एकदम इतका गुरमित आला, त्याला वाटलं आपण तर या कासवाला असच हरवू शकतो. तर पैस तर दोघांची धावण्याची सुरू झाली. कासव आपला हळू 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 चालतंय वेगे वेगे. ससा मात्र गेला पुढे. मग त्यांनी लांबून बैठ
बघितलं, अरे इच्छा कासव तर तिकडे आरामात बस येते हळूहळू. आपण आरामात आराम करूया, छान पैकी या झाडाच्या सावलीमध्ये मस्त झोपूया. आणि असं करून ससे भाऊ झोपले आणि कासव हळू 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 करत पैज जिंकलं. ही गोष्ट सगळ्यांना माहितीये की नाही? मग आता या गोष्टीचं गाणं सगळे ऐकायला तयार आहात का? मग ऐकू का तुम्हाला हे छान गाणं? तयार सगळे? चला तर मग आपण ऐकूया मस्त एक गाणं. आली का मजा गाणं ऐकायची? कसे आपले ससे भाऊ झोपले आणि शर्यत हरले. जो निजला तो संपला. जास्त झोपलं की मग हे असे दुष्परिणाम होतात. आणि जास्त गुर्मी आली, जास्तच कॉन्फिडन्स अति वाढला माणसाचा की मग झालं, मग कुठेतरी पडायला होतच, जसे आपले ससे भाऊ पडले. हा तर आपण सगळी आपली कामं करतो कशी? घड्याळाकडे बघून. मग आता घड्याळाचं गाणं एक ऐकायला तयार का? सगळे तयार? हा
चला तर मग अजून एक छान छान गाणं ऐकूया आपण. घड्याळात वाजला एक, आईने केला केक, केक खाण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले दोन, आजीचा आला फोन, फोनवर बोलण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले तीन, हरवली माझी पिन, पिन शोधण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले चार, आईने दिला मार, मार खाण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले पाच, ताईने केला नाच, नाच बघण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले सहा, आईने केला चहा, चहा पिण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले सात, आईने केला भात, भात जेवण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले आठ, दादानी फोडला माठ, खापर उचलण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले नऊ, पळाली आमची माऊ, माऊला शोधण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले दहा, बाबा आले पहा, बाबांशी बोलण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले अकरा, मी मारल्या चक्रा, चक्रा मारण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले बारा, आईचा चढला पारा, गपचूप मी झोपून गेले, मी नाही अभ्यास केला. बघितलं कसा वेळ काढूपणा केला आणि अभ्यासच नाही केला एका मुलांनी आणि मुलींनी. आणि अभ्यास न केल्याने काय होतात दुष्परिणाम? अभ्यास नाही केलं मग परीक्षेत आपण पास कसे होणार चांगल्या मार्कानी? त्यामुळे अभ्यास तर करायलाच पाहिजे. अभ्यास नाही केला तर कसलेच फायदे नाहीत आपल्याला. तर मग आपण मस्त मस्त अभ्यास कायम करत राहायला पाहिजे, हो की नाही? म्हणजे आपण खूप खूप मोठे होऊ, खूप खूप चांगल्या होद्यावरती जाऊ, हो की नाही? तर आज कुठली गोष्ट ऐकणार मुलांना मुलींनो? आज पण मी तुम्हाला एक छान गोष्ट ऐकवणार आहे, बरं का? कोणाची माहितीये? एका चिऊताईची आणि एका क्रूर कोणाची? हत्तीची. एक होता क्रूर हत्ती आणि एक होती गुणी चिऊताई. तर माहितीये मुलांनो, ही गुणी चिऊताई
छान पैकी राहत होती एका झाडावरती. तिने बनवलेलं एक तिकडे त्या झाडाच्या फांदीवरती छान घरट, आणि त्या घरटामध्ये तिने टाकलेली अंडी. आणि रोज त्या घरटाची ती खूप काळजी घ्यायची. हा, ती अंडी व्यवस्थित उबवायला लागतात ना, रोज त्या अंड्यांवरती बसावं लागतं. ही सगळी काळजी घरट्यात बसून चिवताई घ्यायची. आता तिकडे आसपास राहत होता एक क्रूर हत्ती. तो हत्ती होता एकदम उन्मत्त. एक दिवस, उन्हाळ्याचे दिवस होते, तर त्याला लागली खूप गर्मी. तर तो गेला त्या झाडापाशी जिकडे चिवताईनी बांधलं होत घरट, आणि त्याच फांदीला तो जोर जोरात हलवू लागला. ज्या फांदीवरती चिवताईनी घरट बांधलेलं त्याच फांदीला तो जोर जोरात हलवू लागला. इतका जोर जोरात हलवू लागला कि फांदीतून त्याला खूप छान वारा मिळू लागला. तर तो अजूनच हलवायला लागला. फांदी हलवतोय हलवतोय, तिकडे चिवताई किती घाबरली माहितीये. ती म्हणाली, अहो हत्ती दादा, हत्ती दादा, तुम्ही नका ना हलवा चिव आमच्या घरट्याची फांदी. अहो मी घरट बांधलंय ना, इकडे माझी पिल्लं, इकडे अंडी आहेत, त्याच्यातून पिल्लं बाहेर पडणार आहेत. हत्ती दादा म्हणाला, मला काय करायचंय तुझ्या घरट्याशी? मी काय करू, मला खूप गर्मी होतीये बाबा. मी तर बाबा ही फांदी हलवणारच, मला छान छान वारा पाहिजे, मी फांदी हलवणार, तुला जे काय करायचंय ते कर. अहो हत्ती दादा, हत्ती दादा, नको ना नको ना. पण हत्ती दादा कसले ऐकतायत, ते आपले हलवत बसले फांदी इथून तिथून, वारा घेत बसले. आणि अशाने काय झालं माहितीये, ते जे घरट होत ना चिवतायचं, ढांकन खाली पडलं, फांदी पण तुटली. आणि आपले हत्ती राजे मस्त फांदी तुटली बघून निघून गेले तिथून. आता काय झालं माहितीये, ते जे घरट होत ना तुटून गेलं. आणि त्याच्या घरट्या घरट्यातली जी अंडी होती ना ती पण फुटून गेली. तीन अंडी होती, तीन सगळी फुटून गेली. आणि ते बघितल्यावरती चिवताईला खूप दुःख झालं. खूप रडली चिवताई, खूप रडली. आणि रडत 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 झाडावरती बसली. तिचं रडणं कोणी ऐकलं माहितीये, एका सुतार पक्षाने तिचं रडणं ऐकलं. सुतार पक्षी जाऊन चिवताईला भेटला आणि तो म्हणाला, अग चिवताई तू का बर रडतीयेस एवढी? चिवताई म्हणाली, अरे बघ ना रे, त्या क्रूर हत्तीने फांदी हलवून हलवून माझ घरतच तोडून टाकलं. आता काय करू मी सांग, काय करू? माझी पिल्लं होती त्या अंड्यांमध्ये, ती तुटून गेली. आणि आता ना मला त्या पिल्लांची आठवण येते, मला खूप रडू येत आहे, काय करू? सुतार पक्षी म्हणाला, अग चिवताई असं रडून काय होतय, तू काय घरट पुन्हा बांधशील? पण ह्या क्रूर हत्तीला तर धडा शिकवायलाच पाहिजे की नाही? ते तू कसं करशील त्याचा आता विचार कर, आता रडून काय उपयोग आहे? चिवताईला सुतार पक्षाचं म्हणणं पटलं, म्हणून सुतार पक्षीचं ऐकायचं तिने असं ठरवलं. सुतार पक्षी म्हणाला, चिवताई तू थांब, माझी ना एक मैत्रीण आहे मधमाशी, आपण तिला जाऊन भेटूया, मग ती आपल्याला सुचवेल काय करायचं ते. असं करून ते दोघं उडत उडत गेले त्या सुतार पक्षाच्या मैत्रिणीकडे, मधमाशीकडे.
मधमाशीनी सगळं चिवतायचं ऐकलं. कस त्या क्रूर हत्तीनी ते फांदी ती फांदी हलवून तिचं घरट मोडलं सगळं तिला कळलं. ती म्हणाली, थांबा, माझा एक मित्र आहे बेडूक राजा, तो आपल्याला सुचवेल काय करायचं ते. आपण बेडूक राजाची पण मदत घेऊया. चला आपण बेडूक राजाकडे जाऊया. बेडूक दादा आपल्याला सांगेल कसं काय करायचं. असं करून ते बेडूक दादाकडे पण गेले आणि सगळे चौघ जण एक झाले आणि ठरवलं त्यांनी की चला आता आपण ह्या हत्तीला मस्त धडा शिकवायचा. आणि सगळे जण गेले त्या झाडापाशी जिकडे तो हत्ती नेहमी यायचा. आणि हत्ती राजा आलेच मस्त शेपटी हलवत हलवत सोंड हलवत हलवत आले आपले हत्ती दादा. आणि छान पैकी झाडाकडे खडे उभे राहिले. झाडावरती चिवताई बरोबर बसलेली होती माशी. माशीने काय केलं माहितीये, हत्ती भाऊच्या कानापाशी येऊन छान गाणं म्हणायला लागली. छान गाणं म्हणतच राहिली म्हणतच राहिली. त्याच्यामुळे काय झालं माहितीये, हत्ती भाऊ गेले झोपून, मस्त पैकी झोपले. इतकं छान वाटलं त्यांना गाणं. ते जसे झोपले तसे आले तिकडे कोण, सुतार दादा. सुतार पक्षी तिकडे आला आणि त्यांनी जोर जोरात जोर जोरात हत्ती भाऊंचे डोळेच लागले फोडायला. इतके असे जोर जोरात फोडले जोर जोरात फोडले कि हत्ती भाऊ राहिले रडत, ओ कोण फोडतय माझे डोळे कोण फोडतय. झालं, हत्ती भाऊंचे डोळे तर फुटूनच गेले. त्यांना तर काहीच दिसेना. ते इकडे तिकडे सैरा वैरा पळू लागले आणि पळून त्यांना लागली तहान. मग त्यांना ऐकू आला बेडूक रावांचा आवाज, राउंड 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 राउंड. हत्ती भाऊना वाटले, अरे इथे बेडूक आहे म्हणजे नक्कीच इथे पाणी असणार, चला 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 जाऊन पाणी शोधूया. आणि बेडूक राव राहिले ओरडत, राउंड 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 राउंड. आता बेडूक राव कुठे होते माहितीये, ते होते एका मोठ्या खड्ड्याच्या इकडे. तिथे उभं राहून ते मस्त ओरडत होते. हत्ती आला तिकडे धावत धावत आणि ढबॅक्कन त्या खड्ड्यात पडून गेला. हे बघितलं त्या बेडूक भाऊंनी चिमणीनी आणि सुतार पक्षीनी सगळ्यांनी हे बघितलं आणि सगळ्यांनी त्या हत्तीला खड्ड्यात पडलेलं मस्त पैकी बघितलं. झालं, मस्त अद्दल घडली. हत्ती तिकडे खड्ड्यामध्ये पडून जोर जोरात ओरडत होता, ओ वाचवा मला वाचवा मला. तो इतका मोठा खड्डा होता कि त्या खड्ड्यातून बाहेर पडणं तर शक्यच नव्हतं. मग चिवताई ओरडून म्हणाली, काय हत्ती भाऊ कस वाटतंय तुम्हाला खड्ड्यामध्ये, तुम्हीच माझ्या घरट्याला तोडलं होतं ना आणि माझी जी छोटी छोटी बाळ होती अंड्यांमध्ये त्यांना तुम्ही तोडलेलं. आता बसा या खड्ड्यामध्ये, चांगली अद्दल घडलीये तुम्हाला. आणि हत्ती भाऊ त्या खड्ड्यातच राहिले, त्यांना बाहेरच निघता नाही आलं. आणि उपास धावून होऊन
ते मरून गेले। तर मित्रांनो, काय शिकलात या गोष्टीतून? उन्मत्तपणा जर केलात तर तुम्हाला शिक्षाच घडेल। कधीही कोणाबरोबर मिसळून राहायचं, समजून राहायचं, तरच सगळं तुमचं चांगलं होईल। पण उन्मत्तपणा केलात तर मग अद्दल घडणारच, जशी आपल्या हत्ती भाऊंची अद्दल घडली, हो की नाही? क्रूरपणा केलात तर मग आपल्याला पण तसंच काहीतरी भोगावं लागतं आयुष्यात, हो की नाही? तर मित्रांनो, आली का मजा गोष्ट ऐकण्यात? मग आता बसून बसून शरीर आखडलं असेल ना? चला तर मग थोडासा योगा करूया। तयार सगळे जण? चला उभे राहा पाहू सगळ्यांनी। तर सुरुवात कशी करतो आपण? हो, ताडासन। हे ही बोट अशी एकामेकात गुंतवली आणि हातांना वरती घेऊन गेलो आपण आणि पायांच्या टाचांवर उभं राहिलो। टाचांवर नाही, पायांच्या बोटांवर उभं राहिलो आणि शरीराला एकदम वरती खेचलं। इतकं खेचायचं, इतकं खेचायचं, जणू काय वरतून एक दोरी तुम्हाला खेचतीये। हा, आला का शरीरामध्ये छान पैकी ताण? आता पायांना खाली आणा आणि थोडस त्यांच्यामध्ये अंतर। आता आपण डाव्या बाजूला झुकूया। आला का? उजव्या बाजूच्या कमरेमध्ये ताण आला ना? झुका मग छान पैकी। झुकले? आता मध्यभागी येऊन दुसऱ्या बाजूला झुकायचंय। आला का कमरेमध्ये छान पैकी ताण? आता हळूहळू मध्यभागी येऊन हातांना एकदम विश्राम। कस वाटलं? आला ना छान पैकी ताण? हा, आता आपण करू वृक्षासन। तर ही मुद्रा आपण हातांची वरती घेऊन जाऊ आणि उजव्या पायाला डाव्या पायावर ठेवू आणि शरीर एकदम स्थिर। वृक्ष कधी हलताना बघितली का तुम्ही? जेव्हा वादळ येत तेव्हा हलतात, नाहीतर वृक्ष एकदम स्थिर असतात की नाही? तसच स्थिर राहायचंय आपण, एकदम स्थिर। विश्राम। आता दुसरा पाय, डावा पाय उजव्या पायावर। एकदम स्थिर, शरीर एकदम स्थिर। छान। आता विश्राम। आता काय आठवतंय का? बोला बोला। आता आपण करू त्रिकोणासन। आठवतंय कसं करायचंय? उजवा हात डाव्या पायांच्या बोटाकडे आणि आपण बघणार आहोत उजव्या हाताकडे। बघा पाहू, झाला की नाही मस्त त्रिकोण? आणि बघा कसा शरीरामध्ये ताण येतोय तो। झालं विश्राम। आता दुसऱ्या बाजूला। आता डावा हात लावू उजव्या पायाच्या बोटांना आणि वर बघायचे उजव्या हाताकडे। झाला त्रिकोणासन। छान त्रिकोण झालाय ना? विश्राम। आता काय बनतोय आपण? आठ
आठवा पाहू. आता आपण बनू सैनिक. उजव्या बाजूला शरीराला झुकवायचंय आणि उजव्या पायाला थोडस मोडायचंय. मस्त सैनिक झाले का सगळे? आता दुसरी बाजू. डावा पाय थोडासा पुढे काढा, डाव्या हाताला पुढे झुकवा आणि डाव्या पायाला थोडस मोडा. हे झाले आपण सैनिक. आता विश्राम. आता आपण काय बनणार आहोत? बाहुल्या. शरीराला पुढे एकदम बाहुली सारखं झुकवा पाहू आणि एकदम सैल सोडा शरीराला, एकदम सैल. कमरेपासून शरीर पूर्णपणे सैल. आणि आता स्प्रिंग कशी वर खाली होते तसंच शरीराला वर खाली वर खाली वर खाली करायचे. एका कोण एका बाजूनी जाऊन दुसऱ्या बाजूकडे, दुसऱ्या बाजूनी तिसऱ्या बाजूकडे, तिसऱ्या बाजूनी चौथ्या बाजूकडे. झाला ना पाठीच्या कण्याला छान व्यायाम? आता हळू 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 पाठीचा कणा सरळ करायचाय. कसं वाटलं? छान वाटलं ना पाठीला? पाठीचा छान व्यायाम झाला आपला, हो की नाही? चला आता ह्या बोटांना थोडासा व्यायाम देऊ. चला बोटांना एकदम ताणा बाहेरच्या बाजूला, एकदम ताणला बाहेरच्या बाजूला, जेवढं होईल तेवढं ताणा, मस्त पैकी ताणा. आता आत घ्या. आता पुन्हा बोटांना ताणा, पुन्हा आत घ्या, पुन्हा एकदा ताणा, पुन्हा एकदा आत घ्या. आता ही मूठ बनवली आहे ना, ती छान पैकी गोल गोल फिरवायची आहे. मनगटांना थोडासा व्यायाम द्यायचा आहे आपल्याला. छान पैकी मनगटांना गोल फिरवा. फक्त मनगटच फिरतायत हा. आता दुसऱ्या बाजूनी फिरवायची आहेत. चला आता थोडासा खांद्यांना आपला व्यायाम देऊ. हे दोन्ही खांदे एकदम वरती आणा पाहू कानापाशी आणि आता मस्त गोल गोल खांद्यांना फिरवायचे. फिरवलं का? दोन ते तीन वेळा तरी कमीत कमी. एका बाजूने फिरवलं की मग दुसऱ्या बाजूकडून. आता थोडासा मानेला व्यायाम देऊया. चला आता तुमच्या हनवटीला ही अशी छातीला लावा पाहू हनवटी आणि फक्त मानेला आपण गोल गोल फिरवूया, बरं का? फक्त मान. बघा कसा मानेला ताण येतोय छानपैकी. दुसऱ्या बाजूनी, उजव्या बाजूनी झाला असेल तर डाव्या बाजूनी फिरवायची आहे मानेला. अजून एकदा. विश्राम. आता थोडासा सूक्ष्म व्यायाम. पहिले आपले कान खेचूया पाहू. कान खेचल्याने काय होतं? सजगता वाढते, बरोबर.
वरच्या बाजूला खेचा, आता खालच्या बाजूला खेचा, मग साइडली खेचा। मस्ती केली की कान खेचतात ना बाई आणि आई? हो, कारण का मस्ती करताना सजगता नसते आणि कान खेचले की सजगता वाढते। छान गरम गरम झाले की नाही कान? हा, आता थोडासा भुवयांना व्यायाम। भुवयांच्या वरती ही अशी बोट घेऊन छान पैकी मालिश करायचे कपाळाला। हा आहे आपला सूक्ष्म व्यायाम। शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम मिळालाच पाहिजे आणि तो योगातून मिळतो। आता डोळ्याच्या खालच्या बाजूला छान पैकी मॉलिश झालं। आता गालांच्या इकडे फिरवा पाहू द्या बोटांना, गालांवरतून तीन चार वेळा तरी फिरवायचंच आहे। आता हनुवटीला, इथे ना सगळा ताण जमा होतो मुलांना मुलींना, इथे फिरवून सगळा ताण आपण काढून फेकून द्यायचा आहे। पुन्हा एकदा फिरवून सगळा ताण काढून टाकून फेकून द्यायचा आहे आणि अजून एकदा सगळा ताण काढून तो सगळा फेकून द्यायचाय। हा, कस वाटलं तर मुलांना मुलींना? छान वाटलं की नाही? एकदम ताज ताज वाटतंय की नाही? योगा केल्याचा हा फायदा आहे। योगा रोज केला की शरीरामध्ये काय येते? स्फूर्ती येते, चुस्ती येते आणि आपलं शरीर एकदम फिट राहत। आणि फिट शरीर तर आपल्याला ठेवायलाच पाहिजे की नाही? का? कारण बाहेर कोरोना व्हायरस आहे ना, शरीराला तर एकदम फिट राहायला ठेवायला पाहिजे। योगा करून तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती पण वाढते, कारण रक्ताचा स्त्राव प्रत्येक शरीराच्या भागात जातो जेव्हा तुम्ही योगा करता तेव्हा। म्हणून मित्रांनो मैत्रिणींनी हो, रोज योगा केलाच पाहिजे। आता हा कोरोना व्हायरस पसरलाय ना जगभर, त्याच्यामुळे काय 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 गोष्टी होत आहेत माहितीये का तुम्हाला? माहितीये? नाही ना? तर अशी एक तुम्हाला एक गोष्ट सांगू मी, ऐकणार गोष्ट? गोष्ट ऐकायला तर तुम्ही कायम तयार, कधीही सांगू गोष्ट, आम्ही तर ऐकायला तयार, हो की नाही? तर मुलांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतेय चिंगी आणि पिंगीची। या दोन मैत्रिणी होत्या, त्या एका गावात राहत होत्या छान पैकी। आणि काय झालं, लॉकडाऊन आला, कोरोना व्हायरस पसरल्यामुळे सगळं काही बंद झालं। शाळा बंद झाल्या, दुकाने बंद झाली, ऑफिस बंद झाले, बाहेर तर कोणी पडू शकत नव्हतं। अगदी दूध भाजी अशा गरजेच्या गोष्टी घ्यायलाच लोक बाहेर पडत, सगळंच बंद बंद राहायला लागलं ना। मग शाळा बंद झाल्यामुळे चिंगी आणि पिंगी रोज घरीच, पण चिंगी ना खूप हुशार होती, तिला माहिती होत, तिच्या आईने तिला बरोबर समजावलेलं की आता कोरोना व्हायरस आहे तर आपण सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे, अभ्यासाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे, घरी बसून नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे आणि चांगलं चांगलं खायला पाहिजे। चांगलं चांगलं खायला पाहिजे म्हणजे काय? फळं आणि भाज्या नियमितपणे खायला पाहिजेत। तर चिंगी रोज आईचा ऐकायची, भाकरी व्यवस्थित खायची, भाजी असायची थोडीशी, कधी कधी डाळ आणि भात खायची, व्यवस्थित आईचं ऐकायची। पण पिंगी मस्तीखोर होती,
तिला तर काय शाळा बंद झाल्या म्हणजे अभ्यास नको करायला. अजिबात हे असे क्लास चालतात ना, ते पण तिला बघायचा कंटाळा यायचा, मस्तीच करत बसायची. आणि खायला काय आवडायचं? बिस्किट, टॉफी. नाही आई, मला भाजी आणि फळ नाही खायची, मला बिस्किट किंवा वेफर असेल तर दे, किंवा टॉफी असेल तर मी आवडीने खाईन, मला ती पोळी भाजी नको. आणि असं करून आई खायला द्यायची, तरी पण ही आपलं थोडं थोडंच खाणार, जेवणारच नाही व्यवस्थित, मला आवडतच नाहीत फळ भाज्या. असं करून लॉकडाऊन तर केव्हापासून चाललंय, मार्च झाला, एप्रिल झाला, मे झाला, जून झाला. चिंगीनी तिच्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं आणि तिची प्रतिकार शक्ती वाढायला लागली. त्याच्यामुळे तिचे डोळे छान राहायचे, व्यवस्थित तिची दृष्टी चांगली राहिली. पण पिंगीचं काय झालं? फळभाज्या खायला नकोत. मग वाचायला अभ्यास तर करायलाच पाहिजे की नाही? बाई सांगायच्या, चला हे वाचा. मग पिंगी काही वाचायला गेली की तिला वाचताच येईना. भाज्या खात नव्हती बरोबर, फळ पण खात नव्हती, आणि मग डोळे दुखायला लागले. नीट जवळच वाचता येत नाही, लांबच वाचता येत नाही, डोकं दुखायला लागलं. मग पिंगीला डॉक्टर कडे घेऊन जावं लागलं. डॉक्टर म्हणाले, काय ग पिंगी, तू जेवत होतीस का बरोबर? फळ भाज्या खात होतीस का बरोबर? नाही खाल्ल्यास ना, बघ तुला चष्मा लागलाय. आणि पिंगीनी लॉकडाऊन पिरियड मध्ये स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष न दिल्यामुळे तिला चष्मा लागला. आणि चष्मा घालून आता तिला सगळीकडे फिरावं लागतं घरभर. असं होती या चिंगी पिंगींची गोष्ट, माहितीये? तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही आई बाबांचं ऐकणार ना? आई बाबा जे ताटात वाढणार ते तुम्ही व्यवस्थित खाणार ना? हा, तसं केल्याने तुम्ही एकदम दष्टपुष्ट राहाल आणि चष्मा तर मुळीच नाही लागणार. तर फळ आणि भाज्या या व्यवस्थित खाल्ल्याच पाहिजे. खाणार ना सगळे? छान, मस्त. आता तुम्ही एवढे हुशार आहात तर मग मी तुम्हाला एक छान गाणं ऐकणार आहे. कोणाचं गाणं माहितीये? एका मुलीचं गाणं. ती ना चिवताईला रोज आकाशात उडताना बघायची. तिला खूप मज्जा वाटायची जेव्हा चिवताई किंवा कुठले पक्षी आकाशात उडायचे, आणि तिला पण असं उडायचं, उडावंस वाटायचं छान पैकी. या मला उडायला आली मज्जा तर किती मज्जा येईल, मला पण चिवताई सारखं उडायचंय असं तिला नेहमी वाटायचं. मग ती नेहमी चिवतायला सांगायची, ए चिवताई चिवताई मला शिकव ना कसं उडायचं ते. तर अशा या मुलीचं गाणं ऐकणार का तुम्ही सगळे? तयार? चला तर मग आपण एक छान छान गाणं चिवतायचं ऐकूया. उडताना उडतेस कशी किती छान ग, उडताना उडतेस कशी.
कशी किती छान ग नीर कशी फिरते सजती आणि भान ग तिलासाठी करतेस तू जीवाच रान ग तिलासाठी करतेस तू जीवाच रान ग करू तरी कसे तुझे किती गुणगान ग करू तरी कसे तुझे किती गुणगान ग चला आता आपण घेऊ निरोप टाटा।